पोलीस आयुक्तालय परिक्षेत्रातील नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागरिकांचे मोबाईल हरवणे, मोबाईल चोरी अशा प्रकारच्या अनेक तक्रारी नौपाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाल्या होत्या। त्या तक्रारीच्या अनुषंगाने नौपाडा पोलीस ठाण्यात या मोबाईल गहाळ व चोरी प्रकरण यासाठी एक विशेष पथक तयार करण्यात आले होते। या पथकाने विविध परिसरात जाऊन तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे नागरिकांची गहाळ झालेली व चोरी केलेली 65 मोबाईलचा शोध घेऊन सदर मोबाईल तक्रारदार नागरिकांना नौपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या हस्ते सदर मोबाईल परत करण्यात आले। यावेळी विविध तक्रारदार, नौपाडा पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्यासह नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यावेळी नागरिकांनी पोलिसांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक केले व आभार मानले। गहाळ झालेले मोबाईल नागरिकांना परत करतात, किती मोबाईल आहेत? आज नौपाडा पोलीस स्टेशनच्या वतीने सन 2022-23 आणि 24 मधील बरेच मोबाईल गहाळ झालेले आहेत, परंतु त्यापैकी 65 मोबाईल आपण आत्तापर्यंत रिकवर केलेले आहेत। म्हणजे ज्यांना वापरलेले आहेत त्यांना कन्व्हिन्स करून हे मोबाईल आमची जी सायबरची टीम आहे, PSI शेळके, तीर्थकार पाटील आणि खेडकर ज्यांचे सहकारी जे आहेत की ते रोज फॉलोअप घेत राहतात, कारण जे मोबाईल मिसिंग झाल्यानंतर आपण त्या मोबाईल CIR पोर्टलवर त्याची पूर्ण माहिती भरत असतो। ती माहिती भरल्यानंतर ज्यावेळेसही त्या मोबाईलमध्ये कुठलं सिम टाकलं जातं ते आपल्याला माहिती होतं, मग ते मोबाईल आपण समोरच्या व्यक्तीला त्या नंबरवर कॉल करून कन्व्हिन्स करतो की हा मोबाईल गहाळ झालेला आहे आणि या व्यक्तीचा आहे, आपण पोलीस स्टेशनला आणून द्यावं। लोकं पण समोरचे प्रतिसाद देतात। असे 65 मोबाईल आज आपण वाटप करायचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि मुद्दाम होऊन की आज जे लोक आहेत त्यांना रविवारी वेळ असतो, आज जरी वरिष्ठ अधिकारी आमचे नसतील तरी आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना कल्पना दिली होती आणि रविवारचा दिवस सगळे लोक जास्तीत जास्त येऊ शकतात हे गृहित धरून आजचा प्रोग्राम ठेवलेला आहे। नागरिकांना काय आव्हान करतात? नागरिकांना एकच आव्हान आहे की सध्याचं युग आहे, सायबरचं युग आहे, आपण प्रत्येकजण अँड्रॉईड मोबाईल वापरतो आणि ज्यावेळेस आपण म्हणजे मोबाईल हा आपल्या जीवनाचा म्हणजे अविभाज्य घटक असल्यासारखा झालेला आहे की ॲटोमध्ये इथं नौपाडा पोलीस स्टेशनला हायवेला ॲटोमध्ये मोबाईल स्नॅचिंगचं एक प्रमाण जास्त आहे। लोक फोनवर बोलत जरी नसेल तरी ॲटोमध्ये असा हातात मोबाईल धरून बसतात आणि बरेचसे आपल्याकडे भिवंडी साईडचे किंवा इतर मुलुंड साईडचे जे मोबाईल स्नॅचर आहेत ते ॲटोमध्ये मधल्या लोकांचे 2-व्हीलरवर येऊन फास्टमध्ये मोबाईल हे करतात। ज्यावेळेस आपल्याला कुठल्याही मोबाईलवर बोलायचं नसेल किंवा काही नसेल त्यावेळेस मोबाईल खिचात ठेवा, जर बोलायचं असेल तर तुम्ही गर्दी म्हणजे बाजूला होऊन साईडला एक गर्दीच्या ठिकाणी मोबाईल वापरा। सायबरच्या बाबतीत तुम्हाला परत एकदा सांगतो की कुठलाही फेक कॉल रिसीव करू नका, कुठलीही माहिती देऊ नका। जरी आपल्याकडून काही प्रकारात अशी चूक झाली तरी तात्काळ 1930 आणि NCCRP पोर्टलवर आपली माहिती तात्काळ अपलोड करा आणि लगेच पोलीस स्टेशनला या, आपल्याला तात्काळ मदत मिळेल।